संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक एकत्र येत भव्य दिव्य स्वरूपात संविधान रॅली काढण्यात आली. संविधान दिनानिमित्त महात्मा फुले वाडीतील सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. देशातील सर्वसामान्य नागरिकाला संविधानामुळे बळ मिळाले म्हणूनच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासारखी संविधानाची मूलतत्वांची माहिती या रथाद्वारे देण्यात आली. रथावर राष्ट्रचिन्ह असलेले सिंहाचे चित्र तसेच संविधान दिनाची वैशिष्ट्ये सांगणारी चित्रे सजवण्यात आली होती. याबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सुपूर्द करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रही या रथावर लावण्यात आली होती. यावेळी खासदार अनिल शिरोळे, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी संविधान सन्मान समितीच्या वतीनं आयोजित संविधान रॅलीबद्दल आपले मत व्यक्त केले. समता, ममता, समानता याचा संदेश देणारा असं संविधान आहे आणि प्रत्येकाचे हक्क, प्रत्येकाची कर्तव्य यातनं प्रत्येक नागरिकांनी समजून घेतली पाहिजेत असा प्रयत्न आपण सर्वजण करूया. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच सांगतात, सबका साथ सबका विकास याचा अर्थ असाच आहे. आपलं जे संविधान आहे त्याचं आपण पालन करूया आणि आपला देश समर्थ, श्रेष्ठ बनवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. संविधानाला संपूर्ण ह्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घेतलेली आहे. ज्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही अत्यंत बळकट आहे आणि भारतीय लोकशाहीला जगामध्ये जे मानाचं स्थान मिळाले, आदरणीय वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी हे जे संविधान देशाला अर्पण केलेलं आहे 1949 साली, आणि म्हणून आज देशामध्ये लोकशाही मजबूत आहे आणि ह्या लोकशाहीच्या माध्यमातून आज भारत देशाची ही जी प्रगती झालेली हे सर्व उपकार संविधानाचं आहे. आणि म्हणून संविधानच्या माध्यमातून ही रॅली आम्ही संविधान सन्मान समितीच्या वतीने काढलेली आहे, याला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि संविधानाच्या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की संविधानाला जर कुणी हात लावा जरी प्रयत्न केला तरी सर्वी मंडळी, संविधान समितीचे सर्व सन्मान्य नेते मंडळी त्याला कडाडून विरोध करीन आणि संविधान ह्या ठिकाणी अबाधित ठेवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. सर्व पक्षीय, सर्व जाती धर्मातील लोक, कार्यकर्ते असंख्य आज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एका पवित्र कार्याला वंदन करून या ठिकाणी संविधान रॅलीची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या पवित्र स्थानापासून होत आहे. आणि निश्चितपणे संविधानाचं संरक्षण करणं, संविधानाच्या तंतोतंत पालन करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं एक कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठी आज ही रॅली निघत आहे, त्यासाठी मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.